नमस्कार, आज आपण महाराष्ट्रातील मराठवाडा भागात आहोत. या भागातील जिल्ह्यातील तालुका औसा आणि औसा तालुक्यातील शारणी या गावात आपण आहोत. या गावातील झडपी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेतील रुरल चॅम्पियन शिक्षक रुपेश सर यांनी जवळपास वेगवेगळ्या झाडांच्या 1 लाख बिया जमा केलेल्या आहेत. त्याविषयी आपण त्यांच्याकडनं थोडीशी माहिती घेणार आहोत. सरणी गावातील ही शाळा या शाळेतील हा एक वर्ग वेगवेगळ्या झाडांच्या 1 लाख बिया जमा केलेले हे विद्यार्थी सुरेश पाटील वेरगेचे सहा शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारणी भाग 2 तालुका औसा जिल्हा लातूर पोस्ट नांदुर्गा राज्य महाराष्ट्र देश भारत खंड आशिया. मी आम्ही 1 लाख बियांचा संग्रह केला आहे. आमच्या शाळेत वेगवेगळ्या बिया आम्ही संग्रह करून ठेवले आहे. मार्गदर्शन केले की आता ज्या ज्या फळांच्या वगैरे कशाच्या बिया दिसते त्या बिया आपण घ्यायच्या आणि जमा करायच्या. तर आम्ही एकूण सगळ्या बिया जमा केल्या आहेत. मग ते आम्ही बिया सगळ्या जमा करून एका पिशवीत पॅकिंग करून ठेवल्या आहे. तरी आम्ही एवढ्या 38-56 विद्यार्थ्यांनी मिळून 1 लाख बियांचा संग्रह केला आहे. माझे नाव या शाळेमध्ये मी काम पाहतो. 6 वर्षापासून या शाळेमध्ये या पदावर काम पाहतो. स्वतंत्र थोडस मला वाटलं की विद्यार्थ्यांमध्ये ज्या मूलभूत क्रिया आहेत त्या क्रियामध्ये विद्यार्थ्यांची मागे पडलेली आहे. किंवा विद्यार्थी घराकडे जात असून थोडीशी मदत करतात, मांडणी करतात किंवा पालकांच्या थोडीशी तक्रारी माझ्याकडे येऊ लागली. विचार केला की विद्यार्थ्यांना कुठेतरी गुंतवावा. विद्यार्थ्याच्या थोडस म्हणजे गुंतवल्यानंतर त्यांचे विद्यार्थी जर म्हटले तर त्याच्या पालिका विद्यार्थ्याला थोडीशी जीवन शिक्षण या मासिक आपण थोडस वाचन केलं की एका शाळेमध्ये एका शिक्षिकेने बियांचा वेगळा संग्रह केला होता. आता सुद्धा त्या विद्यार्थ्याला झालेला होता.
त्यावेळेस मला कल्पना सुचली की आपण जे जर आपल्याला जर वेगवेगळ्या कशाच्या बियाणे मिळाले कशाच्या बियाणे जर विद्यार्थ्याने गोळा केला तर त्याचा फायदा आपल्याला होऊ शकेल. मग एका दिवशी विद्यार्थ्याला सहज प्रार्थना सांगितली की त्यातून असे बिया गोळा करा आणि जो आठवड्यामध्ये चांगल्या बिया गोळा करेल तर निश्चित त्याला आम्ही बघू शकतो. असं सांगितल्यानंतर तिथे अजून काय केलं सुरुवातीला चार दोन आठ दहा शिक्षक भेटले आणि आम्ही आमच्या विद्यार्थ्याला म्हणजे शिवायला तिच्या आईकडे आठवड्यामध्ये पन्नास चाळीस असे गोळा आणि त्या बिया गोळा करायच्या आणि त्या विद्यार्थ्याला शनिवारी वगैरे मूळ द्यायला लावायच्या. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांची उजळणी किंवा पाडे त्याच्यामुळे विद्यार्थ्याला पाड्यामध्ये मदत झाली. विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू लागला आणि हळूहळू जे विद्यार्थी भांडणं करत होते त्याचं रूपांतर विद्यार्थ्याच्या गोळा करण्यामध्ये विद्यार्थी गुंतले आणि हळूहळू विद्यार्थी आठवडा दोन आठवड्यानंतर शंभर दोनशे पाचशे वेगवेगळ्या त्यांच्या गोळा करू लागले आणि ते पालकांना किंवा वगैरे थोडंसं बियांसाठी अभ्यास करू लागले आणि जे विद्यार्थी भांडणं वगैरे करून त्याच्यामुळं विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यामध्ये मदत झाली. उदाहरणाने त्या बियांचा उपयोग बेरीज संकल्पनेमध्ये बदलवेकी गुणाकार भागकार आणि जे हजारपण संख्या ज्या मोजल्या जातात त्या मोजण्यामध्ये आम्ही त्या विद्यार्थ्यामध्ये त्या बियांचा उपयोग केला. पुन्हा त्याच्यामध्ये एक दर बियांचा वेगवेगळ्या संग्रह करायचा विद्यार्थ्याची संकल्पना हळूहळू आवडू लागली आणि आम्ही नंतर नंतर विद्यार्थ्यांची एकेका विद्यार्थ्याला जास्तच बिया गोळा केली म्हणजे एकेका विद्यार्थ्यांना 10-15 बिया गोळा अक्षरशः आम्ही गोळा केलेली आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गणित जी संकल्पना जी आवड वाटते गणित जोडल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये भाऊ निर्माण होतो हा भाऊ निश्चितता कमी झाला. त्यामुळे चौथीचे विद्यार्थी तिसरीचे विद्यार्थी बेरीज वजाबाकी किंवा गुणाकार ह्या जी क्रिया आहे किंवा पहिलीच्या विद्यार्थ्याला एक दोन जे की आपण वेगवेगळ्या संबोध किंवा वेगवेगळे शिक्षण जे वापरून जे विद्यार्थ्याला जे प्राथमिक दर्जाचं म्हणजे मुळा आपलं उजळणी एक ते 10 पर्यंत शिकवायला जे आवड होतं गेलं तर निश्चितता पालकांचा किंवा प्रसारमाध्यम सांगितलं जातं जिल्हा परिषद शाळा म्हटल्यानंतर पाण्याचा दृष्टिकोन असतो परंतु आमच्या या ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे. आज आमच्या या ठिकाणी आमचे अनेक पालक ज्या ठिकाणी मोठमोठे कॉलेज आहेत शाळा आहेत त्या ठिकाणचे पालक आज आमच्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्याला रंगामध्ये उभे असतात. परंतु आमचं म्हणणं असतं की आज जेवढे आम्हाला अपेक्षित आहे तेवढेच विद्यार्थ्याला आम्ही ठिकाणी निश्चित टप्पा येतो पण जास्त विद्यार्थी झाला तर या ठिकाणचंही जे विद्यार्थ्याला आम्ही जीवन लावणार आहोत ते पुढे घेण्याची शक्यता असते. आम्ही पुढे सांगतो आणि बरेच ठिकाणचे पुण्याचे विद्यार्थी किंवा मातीसाठीचे विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये आलेले आहेत. काही पालकांनी आम्हाला आमच्या कॉम्प्युटर जे की आपण म्हणतो संगणक ते वेळ आमच्या एका पालकांनी आम्हाला दिलेले